निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहूयात। पावसाळ्यात निवडणुका शक्य नाही, निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर मवियाला दिलासा मिळण्याची शक्यता। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतर घ्याव्या, पावसाळ्यात निवडणुका घेणं कठीण होईल असं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलंय। त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी येत्या 4 मे रोजी होणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे राज्य सरकारला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। जर हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं तर याचा मोठा फायदा हा सरकारला होणार आहे, त्यामुळे राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे।